नमस्कार. आषाढी अमावस्या जवळ आलेली आहे. आषाढी अमावस्येलाच गटारी असे म्हणतात, कारण आषाढानंतर अमावस्येनंतर श्रावण महिना चालू होतो आणि श्रावण महिन्यात आपले सगळे सण येतात. मुख्य म्हणजे गणपती येतात, त्यामुळे श्रावण महिन्यात आपण नॉनव्हेज खात नाही. म्हणून त्याच अमावस्येला मटण, मच्छी, चिकन जे काही असेल ते नॉनव्हेजचे पदार्थ बनवले जातात, म्हणून त्याला गटारी असे म्हणतात. तर आज आपण गटारी स्पेशल इन्स्टंट कोकणी वडे आणि मटण बनवणार आहोत. चला तर मग बघूया कसे बनवायचे ते. इथे मी 1 किलो मटण घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. तर आता मी ते मॅरिनेट करून ठेवणार आहे. मॅरिनेशनसाठी मी इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे, 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकले, 1/2 चमचा हळद टाकते आणि 2 चमचे हा मालवणी घरचा मसाला टाकते. एक चमचा हा गरम मसाला टाकते. आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मी हे सगळं मॅरिनेट करून घेतलेलं आहे, तर आता मी हे मॅरिनेशनसाठी 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मी इथे मटणाच्या वाटण्यासाठी 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत, 1/2 चक्रीफूल घेतले, 5-6 काळ्या मिरी घेतलेत, 4 लवंगा घेतलेत आणि 1 चमचा खसखस घेतला आहे. मी हा जरा कमी घेतला आहे अख्खा गरम मसाला, कारण आपण मॅरिनेशन केलं होतं मटणाचं तेव्हा त्याला गरम मसाला पावडर लावली होती, म्हणून मी थोडंसं कमी घेतलं. इथे तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घेऊ शकता तुम्ही. आणि इथे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि 1 वाटी सुखं खोबरं किसून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला तेलावर थोडंसं परतायचं आहे. मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि आधी मी खोबरं सुखं खोबरं घेतलं होतं ते भाजून घेते, म्हणून तेल नाही टाकत आहे. मी कांदा भाजताना तेल टाकेन. मी थोडस परतून घ्यायचंय. आता हे खोबरं आपलं परतून झालेलं आहे, बदामी रंग आलेला आहे त्याला. मी हे 2-3 मिनिटं परतून घेतलेलं आहे. आता मी हे काढून घेते. आता कढईत मी 2 चमचे तेल टाकते. आणि त्यात जो अख्खा गरम मसाला घेतला होता तो टाकते. हा गरम मसाला मी अख्खा गरम मसाला पण आणि पावडर पण 1 किलो मटणासाठी घेतलेली आहे. आता त्यात मी हा कांदा उभा चिरून घेतला होता तो टाकते. तो आपल्याला व्यवस्थित ह्या तेलावर परतून घ्यायचा. हा कांदा आपला आता होत आलेला आहे. आता मी त्यात ह्या 5-6 लसणीच्या बाकड्या टाकते. ते तुम्ही नंतर सुद्धा भाजून झाल्यानंतर पण मिक्सरला लावताना टाकलं तरी हरकत नाही. आणि हा 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय मी, त्याचे 4 तुकडे केलेत. आता हे सगळं आपल्याला खोबरं आणि हे कांदा गरम मसाला आलं लसूण मिक्सरला बारीक लावून घ्यायचंय. आता मी हे सगळं जे आपण परतून घेतलं होतं ते वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता आपण बघू शकता हे आपलं वाटण व्यवस्थित बारीक झालेलं आहे. मी हे वाटताना थोडंसं पाणी टाकलं आहे, तुम्हाला पण गरज वाटली तर थोडंसं पाणी टाका, म्हणजे ते व्यवस्थित एकदम बारीक होईल.
हे मटण मी मॅरिनेशनसाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते मी आता बाहेर काढलेलं आहे. आपलं मॅरिनेट झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण फोडणी देऊया. मी इथे कुकरमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. मी अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे. त्यात मी ही मोठी वेलची ठेचून घेतलेली आहे, ती टाकते. एक तमालपत्र टाकते. लसणीच्या 4 पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्या टाकते. हे थोडं मी परतून घेते. आता ही वेलची, लसूण आणि तमालपत्र आपलं झालेलं आहे. छान स्मेल येतोय त्याचा. आता आपल्याला त्यात मी एक वाटी उभा चिरून कांदा घेतला होता, तो टाकते. हा मोठा कांदा घेतलाय मी एक उभा चिरून, तो आपल्याला व्यवस्थित परतायचा आहे. आता मी यात थोडा एक अर्धा चमचा हिंग टाकते. आता व्यवस्थित हे परतते. आता आपला कांदा लसूण सगळं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता मी त्यात एक छोटा एक चमचा हळद टाकले. आणि हा मोठा एक चमचा मिरची पावडर टाकले. आता ही मिरची पावडर पण आपली व्यवस्थित परतून झालेली आहे. तर आपण त्यात आता हे मटण टाकतोय मॅरिनेट केलेलं. आता ह्या फोडणीमध्ये मी हे मटण परतून घेते व्यवस्थित. आता हे मटण व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर मी त्यात एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे 4 तुकडे केलेत आणि तो बटाटा टाकते. मटणात बटाटा टाकलेला खूप सुंदर लागतो. सोलून नाही टाकायचं आहे, सालासहितच टाकायचं आहे आपल्याला. हा बघा, तुम्ही मटणामध्ये कधी बटाटा टाकला नसेल तर नक्की टाका, कारण तो बटाटा खूप सुंदर लागतो त्यातला. तर एकदा टाकून बघा तुम्ही. मॅरिनेशन करण्यासाठी मी ज्या भांड्यात ठेवलं होतं मटण, त्या भांड्यात हा मसाला लागला होता, त्यातच मी हे पाणी टाकलं आहे. आणि ते पाणी आता मी हे कुकरमध्ये टाकते. आता ह्यात मी त्या भांड्यातलं जे मॅरिनेशनच्या भांड्यातलं मसाल्याचं पाणी टाकलं होतं, तो अर्धा प्याला टाकला होता. आता आणखीन अर्धा प्याला टाकते. आता बटाटे टाकल्यानंतर मी ह्यात चवीनुसार मीठ टाकते. आणि ते थोडं पाणी टाकून मिक्स करून कुकर आता बंद करते. आणि मी कुकरला 3 शिट्या घेणार आहे. आता आपण चिकन नेहमी टोपात बनवतो, कारण चिकन पटकन शिजतं, मटण शिजायला थोडा वेळ लागतो. म्हणून मी ते कुकरमध्ये ठेवलं आहे. आता ह्यात मी 3 शिट्या काढून घेते. आता आपण कुकरच्या 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत. आता मी तो कुकर खोलते. वा बघा किती छान दिसतंय. आता आपण ह्यातली एक फोड घेऊन शिजलाय का ते चेक करूया. हे बघा, शिजलंय व्यवस्थित. आता आपल्याला ह्यात वाटण टाकायचं आहे, जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आपल्याला आता टाकायचंय.
आता मी पुन्हा गॅस चालू केलेला आहे आणि हे आता वाटण टाकलंय, ते आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आणि एक उकळी काढायची. आता इथे आपण जे मटण बनवलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे, व्यवस्थित तयार झालेलं आहे, ते छान शिजलं पण आहे. तर आपण हे आता बाजूला ठेवूया आणि इन्स्टंट वडे कसे बनवायचे ते बघूया. इन्स्टंट वडे बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे घरी जे आपण भाकरीसाठी दळून आणतो तांदळाचं पीठ, तेच पीठ आहे. तर ते मी 2 वाटी आता घेतलं आहे. इथे मी गॅसवर 2 वाटी पाणी गरम करून घेतलं आहे, उकळी काढून घेतलेली आहे आणि ते पाणी मी आता ह्या पिठात टाकते. आणि मिक्स करून घेते. पाण्याला छान उकळी काढायची, थोडंसं गरम करून नाही होणार आहे, उकळी काढलेलंच पाणी पाहिजे, तर व्यवस्थित हे पीठ होत आहे. आता ह्या 2 वाटी तांदळाच्या पिठात मी गरम पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यात मी 1/2 वाटी गव्हाचं पीठ टाकते. एक चमचा मेथी पावडर टाकते. मी मेथी ही घरीच जरा तव्यावर भाजून मिक्सरला लावून घेतलेली आहे. आणि 1 चमचा धणे जिरे पूड टाकते. हे धणे पण मी घरीच तव्यावर भाजून मिक्सरला लावून घेतलेले आहेत, धणे जिरे. आणि 1/2 चमचा हळद टाकते. आता चवीनुसार मीठ टाकते. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे. आता ह्यात आपण थंड पाणी टाकून मळू शकतो. तांदळाच्या पिठाला आपण गरम पाणी टाकलेलं आहे. आता जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे पीठ आपलं थंड झालेलं आहे. आता ह्यात आपण थोडं थोडं थंड पाणी टाकून मळून घेऊ. थंड पाणी म्हणजे मी रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे. आता आपलं हे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याचे वडे बनवून घेऊ. हे बघा, थोडंसं सॉफ्टच करायचंय. मी इथे पोळपाटावर केळीचं पान घेतलेलं आहे वडे थापण्यासाठी. तुमच्याकडे जर केळीचं पान नसेल तर तुम्ही अशी प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची रिकामी पिशवी घेऊ शकता. आता मी आपण हे पीठ मळून ठेवलं होतं त्यातला एक असा एवढा गोळा घेते. आपल्याला ज्या साईजचे वडे थापायचे आहेत त्यानुसार आपण हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. आणि तो पाण्यात बुडवला आहे मी आणि असं केळीच्या पानावर थापायचं आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही करायचं. इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल चांगलं तापलेलं आहे. आता वडा थापला होता तो मी तोडते. आपण बघू शकता आपला वडा छान फुललेला आहे. आता मी तो पलटी करते. दोन्ही साईडने खरपूस आपल्याला तळून घ्यायचा आहे. तो
आता झालेला आहे हा, मी काढून घेते हा आणि दुसरे वडे टाकून घेते. मस्त झालेला आहे बघा. आता हा दुसरा वडा पण मी टाकलाय, आपण बघू शकता. हा सुद्धा बघा व्यवस्थित फुगेल, सगळे वडे असे फुगतात व्यवस्थित अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर. कोकणी माणसांकडे मटण असेल तर वडे करतातच, कधी कधी वड्याचं पीठ घरी तयार नसतं, मग तेव्हा असे झटपट इन्स्टंट वडे आपण बनवू शकतो. हा बघा फुगले, अशा पद्धतीने बनवलेले सुद्धा खूप टेस्टी लागतात वडे. अशा प्रकारे आपले गटारी स्पेशल इन्स्टंट वडे आणि मटण तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. धन्यवाद.